पेट्रोल डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडलेले बजेट, आरोग्य शिक्षणाच्या महागलेल्या सुविधा, महागाईमुळे पिसलेला सामान्य माणूस, महिला, शेतकरी, नोकरवर्ग यांना होणारा त्रास रांगोळीतून प्रतिबिंबित झाला. निमित्त होते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत आयोजित महागाईवरील रांगोळी प्रदर्शन व स्पर्धेचे. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील आर्ट गॅलरी, बाळासाहेब ठाकरे कला दालन, बालगंधर्व कला दालन येथे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. बुधवारी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील उत्कृष्ट रांगोळींना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहचे संयोजक मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, नगरसेविका लता राजगुरू, महिला अध्यक्षा संगीता तिवारी, कल्याणी साळुंके, भागूजी शिखरे, रफिक शेख, शाबीर खान, आयुब पठाण आदी उपस्थित होते. या रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री देशपांडे प्रथम, गौरी रोठे द्वितीय, मयूर दुधा तृतीय, तर ज्ञानेश्वरी कोतली, रचना गवळी, पूनम पोटे, महेंद्र मेटकर यांना उत्तेजनाचं बक्षिसं देण्यात आली. प्रथम क्रमांकास 7,000, द्वितीय क्रमांकास 5,000, तृतीय क्रमांकास 3,000 व उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना विवेक वेलणकर म्हणाले, महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे. चित्रकलेच्या रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटल्या आहेत. पेट्रोल डिझेलसह अन्य वस्तूंच्या वाढलेल्या किमती सामान्यासाठी अन्यायकारक आहेत. केंद्र व राज्य सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले. उल्हासदादा पवार म्हणाले, रांगोळी चित्रातून विविध विषयांना हात घातला आहे. एक तासाच्या भाषणापेक्षा एक एक रांगोळी बोलकी आहे. महागाईने जनसामान्य ग्रासलेला असताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी केवळ उत्सव साजरे करण्यात दंग आहेत. महागाई कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम मोदींनी करावे व आजच्या दिन प्रत्यक्षात आणावे असंही ते म्हणाले. मोहन जोशी म्हणाले, सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना जोडण्याचे काम करत आहोत. सामान्य माणूस महागाईचे चटके सहन करत आहे. महागाईच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसला पुन्हा आणण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आजच्या दिनचेच दिवास्वप्न दाखवले ते खोटे ठरले. रांगोळी स्पर्धातून कलाकारांना व्यक्त होण्यास वाव मिळाला असल्याचं ते म्हणाले. महागाईबद्दल अर्थातच बोलताना पहिल्यांदा पेट्रोल डिझेल आणि गॅस या तीन वस्तू येतात, कारण त्या सर्वसामान्यांशी अत्यंत जुडलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात जे काही पेट्रोल डिझेल आणि गॅसची महागाई झाली आहे ती खरोखर सामान्यांच्यावर अत्यंत अन्यायकारक आहे. विशेषतः करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचं घटलेलं उत्पन्न या पार्श्वभूमीवर ही महागाई खूपच जाचक आहे. मला काही वेळा खूप गंमत वाटते की पापडावरचा GST माफ झालाय, पण तो पापड जे गॅसवर भाजायचा किंवा तळायचा त्या गॅसवर मात्र आजही 5% GST आहे. हा 5% GST काढला तरी 40-50 रुपयाने गॅसचा दर कमी होऊ शकतात. पण दुर्दैव असं आहे की ऑइल कंपन्यांचं कसं होईल या एका काळजीपोटी हा GST रद्द केला जात नाही. माझ्याकडं सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा तिन्ही ऑइल कंपन्यांचे शेअर्स आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम. गेली 20 वर्ष मी उत्तम डिव्हिडंड घेतो. एकही वर्ष एकही कंपनी लॉस मध्ये गेलेली नाही. त्यांनी बोनस दिले आणि डिव्हिडंड किती द्यावा, गेल्या वर्षी 700% डिव्हिडंड दिलाय. 700% 10 रुपयाच्या शेअरला 70 रुपये डिव्हिडंड देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. सामान्य माणसाला 4% व्याज मिळत नाहीये बँकांमध्ये आणि ते 700% डिव्हिडंड या कंपन्या वाटतायत. आणि त्यातला मेजॉरिटी शेअर हा सरकारचा असल्यामुळे सरकारलाच तो डिव्हिडंड जातोय. त्यामुळे मला असं वाटतं ऑइल कंपन्यांचं नुकसान होईल म्हणून पेट्रोल डिझेल किंवा गॅसवरच्या किमतीवर आम्ही नियंत्रण आणू इच्छित नाही किंवा शकत नाही हे अत्यंत खोटं आहे. सरकारची मूलभूत जबाबदारी आहे की त्यांनी या वस्तूंच्या किमती सामान्य माणसाला परवडेल अशा आवाक्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पेट्रोल डिझेलवरच्या टॅक्सेशन भयंकरच आहे, केंद्राचंही आहे आणि इथं मला मुद्दाम दादांना सांगायचं की राज्याचं पण आहे. त्यामुळे राज्याला सुद्धा काही टॅक्सेस कमी करणं गरजेचं आहे. त्यांनी सरकारमध्ये असल्यामुळे याच्यासाठी आग्रह धरलाच पाहिजे, कारण 2015 साली जो दुष्काळ कर बसवला 2-2 रुपये पेट्रोल डिझेलवर राज्याने, तो 19 पर्यंत जुन्या सरकारच्या काळातही कायम राहिला आणि आता नवीन सरकारच्या काळातही कायम आहे. मला वाटतं दुष्काळ संपून 6 वर्ष झाली, त्यामुळे आता तरी तो कर मागा घेतला गेला तरी सामान्यांना 2 रुपयाचा का होईना पण एक बेनिफिट मिळू शकेल, दिलासा मिळेल. आज आपण पाहिलंय की महागाई गेल्या, म्हणजे मी आता इथं राजकीय काही उल्लेख करत नाही किंवा बोलत नाही, परंतु आज या देशातला सर्वसामान्य माणूस
मग तो गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, त्या सर्व घटकांना ज्या पद्धतीने महागाईचे चटके बसत आहे, ज्या पद्धतीने ही महागाई वाढत चाललेली आहे, बरं ही महागाई आपण समजू शकतो की एखादा बाबा संकट आलं काय आलं तर ती महागाई आपण समजू शकतो, परंतु केंद्र सरकारची निवळ नफेखोरी, म्हणजे वेलणकर साहेब त्यांच्या भाषणात सांगतील, कारण त्यांनी अनेक वेळेला पेट्रोल डिझेलच्या एक्साइज ड्युटीच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला या गोष्टी मांडलेल्या आहेत, आणि फक्त दोन मोठ्या उद्योगपतींच्या साठी त्यांच्या फायद्यासाठी देशातला गरीब हा चिरडला जातोय, आणि ह्या स्पर्धा घेत असताना आम्ही बक्षीस सुद्धा तशी ठेवली जाणार. पहिलं पारितोषिक जे आहे ते 7,000 रुपये रोख आणि प्रशस्ती पत्रक, दुसरं पारितोषिक 5,000 रुपये रोख आणि प्रशस्ती पत्रक, तिसरं पारितोषिक 3,000 रुपये रोख आणि प्रशस्ती पत्रक, आणि 1,000 रुपयाचे 4 ते 5 उत्तेजनार्थ आम्ही रोख पुरस्कार या ठिकाणी ठेवले. याचा मागचा हेतू आमचा असा होता की महिलांच्या मध्ये संसार चालवताना आणि समाजामध्ये हा जो काही भीषण प्रश्न आहे त्या भावना या रांगोळीच्या माध्यमातून समाजापुढे आल्या पाहिजेत, आणि म्हणून हा या सप्ताहाचा एक कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही इथे केलं.